मन मराठीवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत सहावीच्या बालभारतीतील पाठ अण्णा एक दीपगृह लेखक शंकरराव रामजी खरात परिचय जन्म एकोणीसशे एकवीस कथालेखक कादंबरीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील एक प्रमुख कार्य करते बारा बलुतेदार दौंडी सांगावा तडीपार इत्यादी कथासंग्रह झोपडपट्टी मी मुक्त मी मुक्त इत्यादी कादंबऱ्या शिवाय अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम डॉक्टर आंबेडकर यांचे धर्मांतर इत्यादी सामाजिक विषयावरची पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत पाठपरिचय त्यांच्या तराळ अंतराळ ह्या आत्मचरित्रातला हा उतारा विद्यार्थी दशेत लेखक पुण्याला वसतिगृहात राहत असता कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मोठा प्रभाव त्यांच्या मनावर पडला कर्मवीरांपासून आपल्याला कोणती शिकवण मिळाली आणि तिचा आपल्याला सतत कसा उपयोग होत आहे हे लेखकाने इथे सांगितले आहे मला अजूनही तो दिवस आठवतो कडक ऊन पडलं होतं त्यात फर्ग्युसन कॉलेजची उघडी बोडकी टेकडी अधिकच भकास दिसत होती टेकडीवरील गवत करपून ते पांढरट पडलं होतं मधून मधून काळ्या रंगाचे खडक उठून दिसत होते त्या घटकेला फर्गसन कॉलेजच्या क्रीडांगणाकडून पायवाटेनं कुणी एक व्यक्ती संथ पावलं टाकत येताना दिसली टेकडीच्या पायथ्यानं तारेचं कुंपण ओलांडून ती पुढं आली तिला पाहताच आमच्या बोर्डिंगमधलं कुणीतरी म्हणालं अण्णा आले अण्णा आले ते ऐकून प्रत्येकजण आपापल्या झोपडीच्या दारी लगबगीने आला मी तारेच्या कुंपणाकडं तटस्थ नजरेनं पाहू लागलो अण्णा मंद मंद पावलं टाकत जवळ आले त्यांना पाहून शेतकी कॉलेजचा नेटाकमधने पुढं धावला फर्गसनचा अजिंक्य खेळाडू रामभाऊ कुंभार सामोरा आला इंजिनिअरिंग कॉलेजचा काळगेला वायदंडे बाहेर पडला लॉ कॉलेजचा शिंदेही हात जोडून पुढं झाला उंचेला जाधव हसऱ्या चेहऱ्यानं बाहेर आला मीही त्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यागत घोळक्यात मिसळलो आम्हाला पाहून ही जणू आपलीच मुलं या भावनेनं अण्णांचा चेहरा खुलला अन्ना अंगपिंडानं तसे भरदार आडवे उभे भरलेले मुळात भोगलेले कष्ट त्यामुळं त्यांच्या थोराड देहाला काटकपणा निबरपणा आलेला पांढरीफेक लांब दाढी माथ्यावरचे अर्धवट गळलेले केस सावळा रंग अंगात जाड खादीचा लांब नेहरू सदरा खांद्यावर घोंगडी आणि अण्वाणी अशी ती भव्य मूर्ती होती त्यांना पाहताच कोणत्याही जाणत्या माणसाच्या अंतःकरणात आदराची भावना निर्माण होईल सुटीचा दिवस अण्णा दुपारीच आमच्या बोर्डिंगात आले आम्ही विद्यार्थी त्यांच्या भोवती जमा झालो सगळेच बहुजन समाजातील आणि मागासलेल्या वर्गातील विद्यार्थी आम्ही सगळेच अठरा पगड जातींचे महार मांग वडार रामोशी कुंभार कोष्टी सांभार धनगर न्हावी मराठा मुसलमान जैन अशा जातीधर्मांचे पण वसतिगृहात एका आईच्या लेकरागत आम्ही वागत होतो इथं आम्ही आमची जात आमचं घरदार विसरलो होतो विद्यार्थी ही फक्त एकच जात त्यावेळी माहीत होती आमच्यावर विद्येचे संस्कार घडत होते त्यातून आम्हाला मानवजात दिसत होती मानवजात ही जगात एकच जात आहे अशी अण्णांची शिकवण होती दारिद्र्यानं गांजलेल्या गोरगरिबांच्या मुलांना कुठलं विश्वविद्यालयीन शिक्षण मिळणार बिचाऱ्यांनी आपल्या गावची शाळा पुरी करावी पुढं पाठ्यपुस्तकांना पैसे नाहीत म्हणून नाचार आईबापांच्या संसाराला आपले हात लावावे आणि दारातली शेरडं करडं कुरंढोरं रानामळ्यात हिंडवायला न्यावीत अशात मग त्यांची शिक्षणाची वाट सुटायची विद्यार्थी कायमचा शिक्षणाला मुकायचा त्यातही कुणी मॅट्रिक झालाच तर भारी खर्चाचं कॉलेज शिक्षण त्याला कोण देणार ते त्याला मिळणार तरी कसं त्यातून मार्ग काय हाच एक विचार अण्णांच्या ध्यानीमनी होता हीच त्यांच्या अंतरीची तळमळ होती त्यातूनच पुण्याच्या या आमच्या बोर्डिंगचा जन्म झाला होता गाडी वाट नसली तरी पाऊलवाट का असे ना अण्णांना ती दिसली आणि आम्हा विद्यार्थ्यांना त्यांनी त्या वाटेनं नेलं ही पाऊलवाट खासखळग्यांची होती वाटेत दगड गोटे होते काटे कुठेही होते त्यातच आमच्या घरचं दारिद्र्य आईबापांचा नाचार दुबळा संसार ध्येयाची वाटचाल करत असताना पाऊल वाटेवर सगळ्या अडचणीच अडचणी आल्या पण अण्णांनी दाखवलेलं ध्येय शिखर आम्हाला पुढं दिसत होतं हृदयात आत्मविश्वासनी महत्त्वाकांक्षा उसळत होती त्याच जोरावर आणि आशेवर आम्ही विद्यार्थी पुढं चाललो होतो आमच्या त्या झोपड्या म्हणजे आजूबाजूनं तट्ट्या आणि वर पत्रा पुणे नगरपालिकेनं प्लेगाच्या साथी त्या उभ्या केल्या होत्या त्याच झोपड्या अण्णांनी मिळवल्या हो आणि युनियन बोर्डिंग असा फलक त्यावर लावला हो त्याच झोपड्यात राहून हो आम्ही सुमारे तीस कॉलेज विद्यार्थी पुढचं शिक्षण घेत होतो आमच्या वसतिगृहाजवळच्या टेकडीवर एक स्मारक होतं देशाच्या सेवेसाठी आपलं उभं आयुष्य अर्पण करण्याची काही थोर पुरुषांनी इथं शपथ घेतली त्या प्रसंगाची आठवण म्हणून ते स्मारक तिथं आजही उभं आहे झोपड्यांच्या तट्ट्यातून येणाऱ्या थंडी वाऱ्यात अंगावर घोंगडी लपेटून आम्ही अभ्यासाला बसत असो कंदिलाच्या अंधूक उजेडात पुढं धरलेल्या पुस्तकात आमचे डोळे आणि मन मग्न होऊन जाईल आमच्या झोपड्या ऊन पाऊस वारा खात होत्या त्यामुळं तट्टीय फाटत होते त्यांना मोठमोठी भोकं पडत होती अशा या झोपड्यातून उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालेले पदवीधर सालोसाल उजळ मुखानं बाहेर पडत होते त्यातले अनेक जण आज उच्च पद विभूषित करत आहेत तळागाळातून रत्न बाहेर काढण्याचं अण्णांचं पवित्र व श्रेष्ठ कार्य अखंड चालू होतं आमच्या झोपड्यांच्या मावळतीला मातीवडार गाडीवडार दगडफोडे वडार अशा कष्टकरी लोकांच्या पत्र्यांच्या तट्ट्याकाथ्यांच्या झोपड्यास झोपड्या होत्या त्या कायमच्याच तिथं तळ देऊन होत्या त्यात पुन्हा सालोसाल भरस पडत होती त्या झोपड्यात दारिद्र्य कायम वस्तीला आलेलं होतं अज्ञान व्यसनं यांचीही सोबत त्या दारिद्र्याला होती ते लोक रोज कष्ट करत होते कसं तरी पोट भरत होते जगत होते आणि आला दिवस घालवत होते ते आमचे शेजारी आणि आम्ही त्यांचे शेजारी आमच्या उगवतीला फर्गसन कॉलेजच्या भव्य इमारती डोळ्यात भरत होत्या त्यांच्या आसपास धनिकांचे लहान मोठे टुमदार बंगले लक्ष वेधून घेत होते एखादी मोटार गाडी झळाळत भररकन बंगल्यात येत होती पुन्हा बाहेर जात होती आत उंची कपडे घातलेले गोरेगोमटे चेहरे दिसत होते त्यांच्या जगात सुख होतं सौंदर्य होतं संस्कृती होती अशा परस्परविरोधी दोन जीवनांच्या मध्ये आमचं वसतिगृह होतं अण्णाबाहेर आराम खुर्चीवर बसले आम्ही त्यांच्या भोवताली गोळा झालो आमच्याकडं पाहून अण्णा म्हणाले हे बघा इथून दिसणाऱ्या परस्परविरुद्ध अशा दोन संस्कृतींच्या मधला दुवा म्हणजे आपण आहोत हे मधलं अंतर आपल्याला तोडायचं आहे अण्णांचं हे बोलणं आम्हाला खूपच काही शिकवून गेलं आमच्या वसतिगृहातील प्रत्येक झोपडीत अण्णांच्या ध्येयवादाचं कोवळं रोपटं वाढू लागलं अण्णा उन्हातान्हात आण्हात उघड्या डोक्यानं वणवण हिंडून त्याला खतपाणी घालत होते त्यावेळी त्या, त्या वयातही मी विचार करत असे ही विद्येची गंगा गोरगरिबांच्या झोपड्यात कधी जाणार अण्णांचं समाधान कधी होणार आणि अण्णा अण्वाणी पायात पायतान कधी घालणार मी मोठ्या आशेनं या गोष्टीची वाट पाहत असे माझी अशी श्रद्धा होती आणि आत्मविश्वासही होता की आज ना उद्या अण्णांचा पण पुरा होईल मग महाराष्ट्रातील दगडटोळ्यातून मातीच्या कणाकणातून झाडाझुडपातून अण्णांच्या नावाचा कर्मवीर भाऊराव पाटलांचा आणि त्यांच्या कार्याचा आवाज उठेल घुमेल त्याबरोबर गोरगरिबांचे दुबळ्यांचे दुवा देणारे हात उंचावतील मोडकळीस आलेले संसार उभे राहतील विकासाच्या बंद झालेल्या वाटा मोकळ्या होतील आणि सुकलेले चेहरे टवटवीत होतील माझा विद्यार्थी स्वावलंबी झाला पाहिजे त्यानं कष्ट केले पाहिजेत घाम गाळला पाहिजे तो ध्येयवादी असला पाहिजे असं अण्णा नेहमीच म्हणत तो त्यांचा गंभीर जिद्दीचा आवाज माझ्या कानात सतत घुमत असे त्या दिवशी वसतिगृहात स्वयंपाक करण्याची माझी पाळी होती दोन तीन तास चुलीपडं बसून कंबर ताठली होती मी भाकरी करण्यात गुंग होतो भाकरी थापत होतो तव्यातून भाकरी काढून चुलीतल्या लाड लालभडक निखाऱ्यांवर भाजत होतो आणि भाकरी माग भाकरी टोपल्यात फेकत होतो धुरानं डोळ्याला सारखं पाणी येत होतं त्यावेळी मध्येच अण्णा स्वयंपाकघरात आले ते उभे राहून पाहत होते डोळे भरून बघत होते कौतुक करत होते मला त्यांनी डोळे पुसताना पाहिलं आणि म्हणाले काय रे धूर झाला त्यांना पाहताच बसल्या जागी मी उभा राहिलो आणि डोळे पुसत बोललो सरपंच ओलं आहे अण्णा अरे तू तु बईस तुझं काम तू तु कर असं बोलून तिथून जाता जाता अण्णा हलकेच पुढं म्हणाले अशी तपश्चर्या केल्याशिवाय प्रकाश दिसणार नाही अण्णांचा हा संदेश आजही दीपगृहासारखा माझ्या जीवनात मला मार्गदर्शन करतो प्रकाश दाखवतो धन्यवाद प्लीज मन मराठी चॅनल सबस्क्राईब करून जास्तीत जास्त व्हिडिओज बघा थँक्यू